कांदा प्रश्न निकाली काढण्यासाठी नाफेडनं आता कोट्यवधीची उधळण केल्याचं सध्या समोर येत आहे. संशोधन पायाभूत सुविधांच्या नावानं अब्जावधी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. कांद्याचं आयुमान वाढवण्यासाठी तयार केलेली प्री कुलिंग युनिट आता भंगारात पडल्याचं समोर येत आहे. महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय. कांदा प्रश्न निकाली काढण्यासाठी नाफेडनं कोट्यवधीची उधळण केल्याचं सध्या समोर येत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा आणि ग्राहकांना देखील कमी दरामध्ये कांदा मिळावा यासाठी नाफेड आणि NCCFची प्रक्रिया राबवली गेली. त्या दरम्यान त्यासाठी जवळपास कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक वास्तू उभारण्यात आल्या. मात्र अद्यापपर्यंत कांद्याचा प्रश्न निकाली लागलेला नाही आहे. दिवसेंदिवस कांद्याचा प्रश्न जिकरीचा बनत चालला आहे. आणि असं असताना नाफेड आणि NCCFसाठी ज्या वास्तू उभारण्यात आल्या त्या वास्तू देखील अशा धुळकात पडलेल्या आहे. खरं म्हणजे 1993 पासून ही वास्तू तयार करण्यात आलेली आहे. प्री कुलिंग कोल्ड स्टोरेज या ठिकाणी हे उभारण्यात आलेलं होतं. मात्र यामध्ये कांदाच ठेवण्यात येत नाही आहे. अक्षरशः धुळकात हे सगळे युनिट पडलेले आहेत. अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. त्यामुळे नाशिकच्या पिंपळगाव या ठिकाणी हे वास्तू तयार केलेली केली असताना ती अशी धुळकात पडून आहे. आपण पलीकडच्या बाजूने जाऊन बघूयात की नेमकी या ठिकाणी वस्तुस्थिती काय आहे. अक्षरशः या ठिकाणी पेपर्स काही बॉटल्स आहेत त्या देखील या ठिकाणी पडलेल्या आहेत. धुळकात ही सगळी यंत्रणा या ठिकाणी आहे. मात्र नाफेड आणि NCCFसाठी जो उद्देश आहे तो उद्देश या ठिकाणी सफल न होता आता यामध्ये फार्मर प्रोड्युसर्स कंपन्यांसह व्यापारी आणि दलालांनीच आता खिशे भरण्याचं काम केलं आहे. अशी आता जी चौकशी सुरू आहे त्यातून निष्पन्न होताना दिसून येतं. डो जर्नलिस्ट जयेश साबळेसर, किरण ताजने, पुढारी न्यूज, पिंपळगाव, बसवंत, नाशिक.